कोण आहे का घरात? जरा काम असं बोलायचं होतं. काय मालक, कर्म न झालंय माझ्याशिवाय? त्याच काय संबंध? नाही, सारख्या घिरट्या घाला लागलाय म्हणून विचारलं. आभळात घार कशी घिरट्या घालत असती, आणि मग बराबर टाइम झाला की झडप घालती. तसं माझ्यावर झडप बिडप घालायचा काही विचार नाही ना? नाही, तसलं काही विचार माझ्या मनात येत नाही. तसं येऊ बी देऊ नका, नाहीतर जिजाच्या हात न फडशा पडायचा. हे बघ, ते भांडायला मी आलो ना इकडे. म्हणजे मी भांड कुदळ? नाही, असं कुठं म्हणलंय मी? मग काय म्हणलंय तुमचं? हे बघ, ते की नाही, तुला पाय तेवढे पैसे देतो, ते पैसे घे आणि जमीन सोड बाबा, मला माझी जमीन परत कर. पैशाचा एवढा माज? नाही, तसलं काय नाही, ते मला फक्त माझी जमीन परत पाहिजे म्हणून. काय काय या जमिनीत काय सोन्याचं हंड बिंड पुरून ठेवलेत का काय? नाही, तसलं काय नाही, ते फक्त मला माझी जमीन परत पाहिजे. पण हाय काय, मला असं कळलं तुझ्या बायकोच्या नावावर होती ही जमीन. तुम्ही दोघांनी मिळून इकडं फुलांचं मळ केलं होत म्हणून. हे बघ, हे बघे, मला नको त्या माणसाचा इशा अजिबात काढायचं नाही सांगून ठेवते. का नाही काढायचा? म्या काढणार, काय करशील? पैसे द्यायला तयार आहे ना मी. मग आता बऱ्या बोला नाही, जमीन सोड आणि मला माझी जमीन परत कर, नाहीतर धमकी. जिजाला धमकी? आता सोडत नसतोय बघ तुला. हे बघ, हे बघ, सांगून ठेवते. हा काय करशील दावकी? हे बघ, खरंच सांगते मी. अरे दावकी काय करशील बघ, बाई माणूस आहे म्हणून मला काय करता येत नाही. हा आपण असं समजू नकास की मला काय करता येणार नाही म्हणून. अरे तेच विचारायला लागलो, काय करशील दावकी मरता. तू की नाही, तू की नाही, इकडेच थांब बघ. तुला आमच्या गावच्या बायकांची पावर दावतो. बाईला बाईचा दणक जाणतो का नाही बघ. हे बघ, हे असू नकास, तुला समजलं मागत पडणार आहे. तू फक्त इकडे थांब थांब. अरे पुस्ता भरलेला पैलवान. आपण त्या कल्पना वहिनींच्यावर चाललोय, पण त्या घरात असल्या म्हणजे बरं ना? असणार की, कुठं जाणार आहे? अरे नाही रे, आजकाल त्यांचं देवदेवलंही चालले बघ. झाल्या पोलिसात नोकरीला, त्याला सुट्टी मिळेन झाल्या म्हणून यांचं देवाला नुसतं नवत चालायत. अरे बाबा, पोलिसांचं आयुष्य असं असतंय, घरच्यांसाठी अजिबात टाइम गावत नाही. बरं झालं बाबा, तू ती पोलिसाची नोकरी सोडलीस ते. होय ना, अरे कल्पना वहिनी होय की. बस बस बस, हेच पाहिजे आपल्याला. आता त्या मांजर डोईला कळेल आपल्या दौलतवाडीतल्या बायकांची पॉवर. चल नमस्कार वहिनी, कसं आहे सा? राणा भाऊजी बरे झाले बघा तुम्ही आला सा. अहो त्या दिवशी तुम्हाला ओवाळायला आले की नाही, त्या दिवशीच खर तर तुम्हाला बोलावून घेणार होते. खरं समजा गाव तुमच्याच भोवती, आणि त्यानंतर अहो दोन वेळा तुमच्या घरला बी येऊन गेले. खरं तुम्ही लईच बिझी होता राणा भाऊजी. अहो मला लई भ्या वाटा लागल्या. हा आमचे हे कुठल्या दुसऱ्या बाईच्या नादाल तर लागले नसतील ना? आहेच का तुमचा संशय? ते ट्रेनिंगच्या टायमाला बी असत. अहो तसं नव, आता बी फोन करत नाहीत ते मला. आता तुम्हीच समजावून सांगा त्यासनी, काय तर करा बघा तुम्हीच. वय 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 वय, ते मी बघतो. पण काय आहे माझं की नाही, तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे. माझ्याकडे बोला की काय वहिनी? आता तुम्ही कसं लाकडं मोडली का नाही? तस एकाच हात पाय मोडायचे. काय राणा भाऊजी चेष्टा करताय का? अहो तुम्ही असता ना मी वहिनी बापे म्हणून असत तर मी केलं असत की. पण ते इकडं बाई आहे ना वाई. वय अहो राणा लय वात आणलाय बघा तिनं. सगळ्या गावातनं गाडवावरनं धिंद काढतो अशी धमकी दिली राणाला. काय कोण कोण हाय कोण ती बाई? अहो निस्त नाव सांगा तिचं. बाई झिंजा उपटल्या सटवीच्या तर सांगा. वहिनी आपल्याच म्हणायचंय,
आपल्या मुळावर कब्जा केलाय तिनं, हटायलाच तयार नाही. असं घरची काम आटत त्यांनी लगेच येते बघा. हा वा तुम्ही मोरवा. अहो वहिनी नाही नाही अहो आता जावं लागणार आहे बघा. अहो काय आधीच तालमीला उशीर झालाय आणि समजी पोरं मागे लागले तालीम तालीम म्हणून. आणि काय जिकडे तालीम सुरू करायची ना व त्याच जागेवर तिने कब्जा केलाय. असं हे पर काय आहे आम्ही हे जेवण घरी घेऊन जायचंय. अजून तांदूळ निवडायचे हाय, छडा रांगोळी करायचं आहे, लई काम आहेत व. वहिनी आम्ही असताना तुम्ही कशाला टेन्शन घेत आहे, आम्ही करतो की समधी काम. वय 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 आम्ही दोघं बी समधी काम करतो, तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. सा तुम्ही फक्त जावा आणि तिची मांजर डोळे ऐका नाही तिला तुमचा इंगा दावा. आवकर आता आम्हा बायकांची ही काम तुम्ही पुरुष मंडळी कसं करणार. हा हा तेच की मी गप्पी. वहिनी पुरुष बाई दोघं बी समान असतात, असा भेदभाव करायचा नसतोय. आम्ही करतो तुमची काम, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. सा तुम्ही फक्त जावा आणि ती जिजा का फिजा कोण आहे का नाही तिला दौलत वाडीची पावर द्यावा. अस काय ठीक आहे. हा घरला जाऊन तुम्हाला काम देते आणि सरळ त्या मळ्या मंदीत जाते. चला घरी आणि उचला हे समजा. चला चला लवकर चला. हे उचल. राणा राणा या भाऊ या. हा वहिनी सांगा पडक देशी काय काय काम करायचे ती. अहो सांगा की सांगा की मला कस तरी व्हायला लागले बघा राणा भाऊजी. आम्हा बायकांची काम तुम्हाला गडी माणसांनी द्याय वय. अहो वहिनी अहो काय बी टेन्शन घेऊ नका. असं बघा एक गाडी माणूस बायका असं काय बी नसतंय, समानता महत्वाची. तेव्हा पटक देशी सांगा काय काय काम करायचे ती आम्ही करतो. असं म्हणताय वय. बर मग हे बघा आधी की नाही आधी लोटून काढायचं. यो यो झाडू या. आणि लोटून झालं की नाही फरशी मी पुसायची. ही घ्या बाटली आणि हे फडक आणि तांदूळ मी निवडायचे आले. राणा भाऊजी तुम्हाला एक सांगायचं होत, त्या किराणा वाल्याला चांगला दम द्या बरं काय. अहो आजकाल तांदूळ कमी खडे जास्त द्यायला लागलाय तो. वहिनी मी असा दम देतो का नाही बघाच तुम्ही. बर ऐका तुम्ही पटाक देशी जावा बैडा की नाही हाकलून लावा. वय वय आता जाते आणि असं झिंजा करून बाहेर आणते की नाही बघाच तिला. आले की ते अजून कस तरी व्हायला लागले बघा. हे आमच्या बायकांची काम तुम्हाला गडी माणसांनी द्याय. अहो तुम्ही कशाला कस तरी वाटून घेताय, आम्ही अजिबात लाजत भिजत नाही बघा. कामाची लय सवय आम्हाला. वय 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 आम्ही करतो समधी काम. वय बर ऐका की मी पहिलंच जावा आणि आपल्या गावची पॉवर द्यावा. जावा अस घ्या. वहिनी चांगला इंगा दावा काय होय. तर बरकत भाल्या वहिनी पॉवर दावतील ना. अधिक काम करूया त्यांचं. अगं भवाने कोण हायस कोण तू ये बाहेर ये. ए भवाने ये की फायर. आमच्या राणा भाऊजींची दिंड काढतीस वय ग तू. ये फायर ये. नाही तुझं तोंड कळ केलं तर मी ती नाव सांगणार नाही माझं. अगं पोलिसाची बायको आहे मी. ये बाहेर. माझ्या तोंडाला काळ फासणार. कोण आहेस तू? रमर्ता रमर्ता रमर्ता.
झाली बाबा एकदा काम काय झालं सर कल्पना वहिनी आत्तापत्र हाकलून मी लावलं असेल अजून कसं आलं नाही याला पाहिजे होत आत्तापत्र आपण जाऊन बघूया काय झालं तर पाहिजे तुम्ही ती बैरे मेडोकची कल्पना वहिनी काय कमी आहे तस नाही रे तरी बी आपण जाऊन बघायला पाहिजे तुम्हाला सांगते ह्या नवऱ्या लोकांचं काय बी खरं नाही बघा अहो आता माझ्याच नवऱ्याचं घ्या की अहो 6 महिने झालं एक बी सुट्टी घ्याय नाही आता घरात आपली बायको बिचारी एकटीच असत्या तिची काहीतरी इचारपूस करावी म्हणून काय नाही होऊ या माणसाला म्हणून आपण बायकांनी खंबीर व्हायला पाहिजे या गडी माणसासनी वाटतंय आपल्यामुळे बायकांचं अडून राहतंय म्हणून या असली टिवट्यू करतात आपण बी त्यांना त्यांची जागा जाऊन द्यायला पाहिजे होय होय एक नंबर बोलला बघा तुम्ही बाकी छान मस्त झालाय गप्पाने बसतात की आपल्याला काय म्हणलं होत्या झिंजी धरून फार करतो म्हणून आता हे काय तेच विचारते ना हे काय म्हणून आपण या बायकांना आता लागायला नको आपण चलू धक्का नको बघ जोवर आपली जमीन परत आपल्याला मिळत नाही तोवर मी गप्प असणार डोळं बघ माणसांसारखं डोळा असतात का नाही त्यांच्यावर काय ना काय तर जादू असते बघ ती काय आपल्याला ऐकणार नाही चल बाबा असलं जादू बिदू काय बी नसते हा कल्पना वनीस की नाही त्या जिजा ना गोड भरून गंडी फसू केला असणार बघ कसे या कल्पना वहिनीस त्याचा चॅप्टर बायकांचा अनुभव नाही रे हक्की माझ्या तरी काय काय दणगा अनुभव असेल की नाही आपण त्या बाईला गाठू अरे कशाला राहणं चल म्हणतोय ना हे मांजरीसारखं डोळा असतात की नाही त्या बायकाला डेंजर असतात तू नाक सोडी ज्या बाईचा आहे असं कसा सोडू सवाल आपल्या जमिनीचा आणि तालमीचा आहे अजिबात सोडणार नाही बाबा दुर्पा मावशी चल काय काय नाही दुर्पा मावशी कापड धुत वाटत नाही पापड वाळत घालायला लागलो अरे ना हस की जोक मारले नव्हते हस दुर्पा मावशी भडकलेला दिसतय नाही तर काय माझी महाराणी सून माहेरला गेली आणि मी म्हातारी बसले इत काम करत काय विचारू नको असलं डोसक फिरलंय बरकत हा योच रागाने फोर्स पाहिजे मला बघत मोशी अहो काय एका बाईनं की नाही मला वाट नाही बघा अहो बाई माणूस आहे म्हणून मला हात लावता येत नाही पण तुम्ही तिला इंगा दावा हे बघा या असं कापड धोपटतंय की नाही तसं तिला उचलून उचलून धोपता तुम्हाला आणि कोण भवानी ताप द्यायला कुठतो आणि रस्त्यात करतो तिचा हा अहो काय अहो आपल्या जमिनीवर कब्जा केलाय तिनं आपल्या मळ्यातच आहे बर 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 काय जाऊन कुठं की तिला अरे बाबा ऊन पडलंय तर वर कापड वाळवतो नाहीतर वाळता वाळत नाही तर आम्ही धुतो की कापड तुम्ही पहिलं मुळात जावा आणि तिला जन्माची अद्दल गाडो जावा तुम्ही कडे माणसं कसं काय धुणार कापड अहो त्यात काय एवढं बाई गडी असा काय बी भेदभाव करत नाही आम्ही जावा तुम्ही धुतो आम्ही कपड जा खरंच हा खरंच होय मग एक काम कर दरवाज्याच्या आत जा आणि माझ्या नातवाचे हागलेले बाळू ती बी आणि ती बी धू काय मी आता जातो आणि तिला हिंगाच दाखवतो
जावा जावा राणार तुझ्या पाई काय काय करायला लागते रे माझ्या पाई नाही रे जिजापाई करायला लागते दुर्गमावशी गेल्यात का नाही आता फक्त त्यांनी तिकडे जाऊन की नाही कुठून कुठून चटणी केली पाहिजे काय काय जा की कुठं त्या धुरपा मावशीच्या हागऱ्या नाकाचे कापडे घेऊन जा काय मी मग अरे जा अरे काय रे राणा ले असेन हो आता दू अरे काय दू कापड मी अरे अरे दू अरे ले औसेन वासायची आता दू कापड गावातली संधी माणसं काय डोसकर पडल्यात का काय हे बघ तू कोण बेस मी काय सांगतोय तिंधी ताई तुम्हाला ज्याने इथं पाठवलं त्याला बोलवा काय बी गरज नाही मी एकटी भारी आहे तुला हे बघ मी ग्रामपंचायत मध्ये मेंबर होते कळलं काय ज्यांनी इकडे दाडलंय त्याला बोलवा मी काय सांगतोय ते ऐक आधी ए म्हातारे मी काय सांगलो ऐकू ना झालं तुला अग पण हे बघ जाऊन सांग त्या राणाला त्याला म्हणाव किती बी बायका पाठवल्या तरी जिजा घाबरत नसते अग पण एकदा सांगितलं कळतंय का नाही अग बाई सॉरी दुर्पा मावशी